राजनगर चेतनानगर वाडातील सैदा कॉलनी परिसरातील नागरिक हे विविध समस्येने त्रस्त आहेत येथील नागरिकांनी आज औरंगाबाद मध्यचे आमदार प्रदीप जयस्वाल यांची सैदा कॉलनी विकास समितीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार शेख मजहर आणि परिसरातील नागरिकांनी भेट घेत नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याची मागणी केली असून महानगरपालिका प्रशासनाच्या सहकार्याने विकासाची सह सह कामे केली जातील असा विश्वास आमदार प्रदीप जयस्वाल यांनी व्यक्त केला आहे आमदार प्रदीप जयस्वाल यांनी सांगितले की या परिसराचा विकास करण्यासाठी शासनाकडून नव्वद लाख रुपये मंजूर केले आहे परंतु या निधीमध्ये नवीन ड्रेनेज लाईन टाकणे शक्य होणार नाही त्यासाठी जास्त निधी मिळावा याकरिता प्रयत्न सुरू आहे या, या निधीमधून हरसूल तलावातील पाझर बंद करण्यासाठी स्ट्रीम लाईन आणि रस्ते विकासासाठी निधीचा वापर करण्यात येईल असे आश्वासन आमदार प्रदीप जयस्वाल यांनी दिले एकोणतीस नोव्हेंबर रोजी वार्डामध्ये भेट घेऊन आढावा घेतला जाईल महानगरपालिका प्रशासनाच्या सहकार्याने विकासाची कामे केली जातील असंही आमदार जयस्वाल यांनी सांगितलं यावेळी सैदा कॉलनी विकास समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार शेख मजहर समाजसेवक शेख नजीम, मोईम लकी शिवाजी शिरसाठ जफर देशमुख अमर चाऊस अजहर पटेल शेख इस्माईल जावेद मेमन यांच्यासह वार्डातील नागरिक उपस्थित होते